संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी माझी निवड झाली. तर तज्ज्ञ संचालक म्हणजे नेमकं काय आहे? तर ही एक पतसंस्था आमच्या तालुक्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये 1300 शिक्षक आहे. त्या 1300 शिक्षकामधून एका माणसाची निवड केली जाते. ती निश्चितच काहीतरी आपल्याकडं काहीतरी कर्तृत्व किंवा ज्ञान किंवा समाजाचा संपर्क किंवा काहीतरी आपल्याकडं गुणविशेष त्यांना दिसून आल्यामुळं आज आपली निवड झालेली आहे. किती काय आरक्षण वगैरे काही, परंतु त्या पाठीमागचं माझा जो जनसंपर्क होता किंवा मी आतापर्यंत बघितलेलं जे आयुष्य होतं आणि त्या आयुष्याचा फायदा त्या लोकांनी दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याच्या पाठीमागं आता इतरज्ञ संचालक निवड कशी केली जाते, तर कोणतीही त्यामध्ये निवडणूक वगैरे नसते. तर त्या सभासदांमधून जो व्यक्ती कर्तृत्ववान आहे की ज्याच्या व्यक्तीमध्ये खूप ज्ञान आहे की ज्याच्यामुळं आपल्या संस्थेची भरभराट कशी होईल त्या पद्धतीनं त्याच्या असे आते एकाच माणसाची निवड केली जाते. अशा या संस्थेचा जवळजवळ कोट्यवधी रुपयाचा उलाढाला आहे की त्याचं कर्ज किंवा त्याची जी हे आहे व्याप्ती आहे ती आमच्या प्राथमिक शिक्षक 1300 शिक्षकांनी त्याची निवड केली जाते. आता हे झालं. ह्याच्या अगोदर मला भरपूर पुरस्कार मिळाले, भरपूर संस्थांनी मला हे सन्मानित केलं. एवढंच काय, गट शिक्षण अधिकारी असू द्या, शिक्षण अधिकारी असू द्या, जिल्ह्याचे वरचे अधिकारी असू द्या, तालुक्यातील सगळे अधिकारी असू द्या किंवा पदाधिकारी असू द्या, त्यांच्यामध्ये मला खूप सन्मानित झालं. आज या ठिकाणी माझा सन्मान होतो आहे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण ही माझी जन्मभूमी आहे. आता मी घडलो कसा, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की माणूस घडायला काय फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असावी असं नसते, घरात खूप श्रीमंती असावी असं काही नसते, घरामध्ये सगळीच माणसं सुशिक्षित असावे असं काही नसतं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, शाहजी मास्तरला माहीत आहे, महादूला माहीत आहे, सतीवाडला माहीत आहे, तुम्हाला जास्त माझी भौतिक भूतकाळ माहीत नाही. आता मी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मी 8वीत होतो, 8वीत असताना माझा हाजरी क्रमांक 2 नंबर होता. पहिला बोरकर, दुसरा भंडगीर, म्हणजे मी माझा 2 नंबर होता. आणि गणितामध्ये त्यावेळी गणिताची टेस्ट घेतली जायची, 30 मार्काची टेस्ट असायची. गणित केवळ भौतिक रसायन जीवशास्त्राचे 3 शास्त्र असायचे. गणिताचा पेपर वेगळा, भूमितीचा पेपर वेगळा. आणि गणितामध्ये काय झालं, तुम्हाला फक्त बघा किती मार्क पडले होते ते गणिताचा. दुसऱ्या दिवशी टेस्ट झाल्यानंतर ज्यावेळी रिझल्ट वर्गात दाखवला, वाळके सर म्हणून होते मला, अनेक ते आठवले. आणि ते वाळके